महाराष्ट्रातल्या या महानिकालाचे हायलाइट्स नेमके काय आहेत ते पाहूयात. आमदारांची पुरेशी संख्या नसल्यानं राज्यात विरोधी पक्षनेताही नसणार. विरोधी पक्षनेत्यासाठी किमान 29 आमदारांची गरज. विरोधातील एकाही पक्षाकडे इतके आमदार नाहीत. तिन्ही विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या ही एकट्या एकनाथ शिंदेच्या आमदारांपेक्षाही कमी आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे पुरेसे आमदार नसल्यानं संजय राऊत राज्यसभेवर जाणं आता कठीण. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडेही पुरेसे आमदार नसल्यानं शरद पवारही राज्यसभेवर जाणं कठीण.